सध्या लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, त्यातच कधी नव्हे इतका भीषण दुष्काळ संपूर्ण राज्यात पडला आहे. संगमनेर तालुक्यातील पठार भागात तर अक्षरशः प्यायलाच पाणी नाही. आणि अशाही हलकीत या परिस्थितीमध्ये आपलं जे सरकार आहे हे निवडणुकांच्या कामामध्ये मशगूल झालं आहे. परिणामी जनावरांना चारा नाही, प्यायला पाणी नाही. परिणामी ही सर्व लोक पुणे जिल्ह्यामध्ये रोजंदारीसाठी कामाला जात आहेत. काय वाटतंय सध्याच्या दुष्काळाबद्दल, काय म्हणणं आहे तुमचं? निवडणूक लागलेली आहे, दुष्काळ काय म्हणतोय? दुष्काळ कडक आहे, भयंकर दुष्काळ आहे, पाणी नाही. तसंच पाणी नाही आम्हाला दोन्ही बाजूनं 14 किलोमीटरवर नदी वाहत्यात. आम्ही डोंगरावरी पाऊस जेव्हा पडेल ते आमचं बरं, नाही तर आमचं काहीच खरं नाही. निवडणुका लागल्यात, निवडणुकीविषयी काय वाटतंय तुम्हाला? निवडणुकीविषयी आता त्यांनी मतदान करणारच आहे, आम्ही बहिष्कार तर नाही आमच्या गावाला, त्याच्यामुळे निवडणूक आम्ही करणार. काँग्रेसचं सरकार भाजपचं सरकार या काळामध्ये काय फरक वाटतोय का? फरक आता त्यांनी 70 वर्ष केले, आता यांनी 4-5 वर्ष केले, त्यांना थोडी संधी तर दिली पाहिजे. संधी नाही दिलं तर त्यांचं काय कळणार आहे? मोदींनी जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली? मोदीने दिलेली आश्वासनं पूर्ण झालीत का नाही पण तेच कळालं नाही. आश्वासनच काय होती, ती खरंच होती का खोटी होती, ती काय दिलं होतं तुम्ही त्यावेळेस विचार केला होता का? विचार केला होता ना. दुष्काळ तर भयंकर, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, चाऱ्याचा तर फार भयानक प्रश्न आहे. जनावर निजळून निम्मी जनावर तर विकून टाकलेत आम्ही, चारात बाहेरून सगळा बाहेरून चालला चारा पाण्याचा. निवडणूक निवडणुकाला काय आमचं गाव पठारामध्ये आमचं कोणीच लक्ष देत नाही. पहिला मुद्दा आहे, कोणताच खासदार नाही, आमदार नाही. पूर्वी आम्ही नाशिकला होतो, विधानसभेला आम्ही अकोल्याला आहे आणि लोकसभेला शिर्डीला आहे, ते आम्ही शेवटच्या कडार आमच्या कोणीच येत नाही, आमचं कोणीच तपास नाही. खासदारांचा काय अनुभव? नाही, आमचे खासदार पहिल्यांदा गावात आले, फक्त आता यशी जात, अजून पिंपळगाव हे काय माहीत नाही, फक्त सप्ताह झाला त्यावेळी उद्घाटन आलं ते परत हे पिंपळगाव काय त्यांना माहीत नाही. काँग्रेसचं सरकार भाजपचं सरकार 5 वर्षाचं सरकार 70 वर्षाचं सरकार काही फरक वाटणार नाही. हे पिंपळगावला काय कोणताच फरक नाही, कशाचा फरक नाही. दुष्काळ काय म्हणतोय? दुष्काळ अतिभयंकर आहे, जाणारा चारा नाही, पाणी नाही, परत पियाची पाण्याची भरपूर हाली गावामध्ये. काय केलं पाहिजे शासनाने? शासनाने कमीत कमी चाऱ्याचं व्यवस्था तरी करायला पाहिजे सध्या हल्ली, कारण चाऱ्याची बिकट परिस्थिती, माणसं पाणी आणते बनवून चाऱ्याचे हल्ली ते भेटतं नाही, विकतं नाही आणि नाही पण चारा पाण्याचा फार मोठा सगळ्यात. अनेक दुष्काळ तुम्ही पाहिले, अनेक पावसाळे पाहिले, काय वाटतंय हा दुष्काळ कसा? हा एक अगदी भयानक विपरीत काळ वाटत होता भरा, ते असा अनुभवला नाही किंवा स्वप्नात सुद्धा नाही असे दिवस आम्हाला आलेले. आमचे खोकडाकोल्यासारखे दिवस झालेले आहेत आज. खोकडाकोल्याविषयी काय वाटतंय? निवडणुकीविषयी आम्हाला काही नाही, शेवटी ज्याच्या त्याच्या मनोमन, कारण आमच्याकडे कोणी येतही नाही जातही नाही. निवडणूक केली बी तर आम्हाला त्याचा काहीच फरक होत नाही, निवडून दिला बी कोणीतरी आम्हाला काहीच फरक नाही झाला. मोदी सरकारनं आश्वासनं दिली ती, त्याचं काय झालं? आश्वासनं दिले त्याच्यातलं आम्हाला कोणतंच पूर्तता नाही झालं, नुसते फक्त आश्वासनं ऐकली, याच्यापेक्षा पूर्तता कोणतीच नाही झाली. या सरकारनं केलं पाहिजे, शासनाने केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? कमीत कमी जनावरांची आणि आमची व्यवस्थेचा तरी विचार करायला पाहिजे, पाणी तरी पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय दुष्काळ आणि निवडणुकीविषयी? दुष्काळ एकतर कडक आहे, जनावरांना चारा नाही आहे, पिण्यासाठी पाणी नाही आहे, वन भटकावं लागतं आहे त्यावेळेस पाणी भेटतं आहे. हा 5 दिवसातून गावाला पाणी भेटतं आहे, गावात एक रोजचा टँकर आल्यानंतर ते पाणी साठवून त्याचं पाणी 5 दिवसाचं म्हणजे शिळं पाणी रोजच्या रोज पिण्यास पाणी भेटत नाही, आणि पाहिजे असं त्या पाण्याची पूर्तता गावाला होत नाही. दुष्काळ त्याच्यामुळं आणखीन जास्त कट्टांचाही बघते, ऊन वाढल्यामुळं लोकांना पिण्याच्या पाण्याची जी सोय व्हायला पाहिजे ती सरकारकडून आम्हाला झालेली नाही. आज दोन्ही साईडला 2 नद्या आहे, इथून पुढे जे कोणी सरकार येईल त्यांनी आमच्या गावावरती पिण्याच्या पाण्याचा सर्वप्रथम प्रश्न सोडावा हीच आमची ग्रामस्थांच्या वतीनं विनंती. निवडणुकीविषयी काय वाटतं? मागच्या सरकार, मोदी सरकार याविषयी काय वाटतं? काँग्रेसचं सरकार सरकार कुठलंही असू द्या, पण सरकारने ही कामं केलीच पाहिजे. जनतेला फक्त सरकार नावाला नको, एक काम झालं पाहिजे. मुळात काम कमी पडलं आहे, खासदारांचं आमच्याकडे येणं नाही झालेलं. पाणी मागं गेलं, आम्ही ज्यावेळेस पाणी मागण्यासाठी साखर फाट्यावरती आंदोलन केलं होतं, अटक केली होती आमच्या गावातील बरेचसे लोक येरवड्याच्या जेलमध्ये, मी स्वतःही त्यामध्ये येरवड्याच्या जेलमध्ये होतो. काय वाटतंय बाबा, सगळ्यात मोठे दुष्काळ पडलाय, अनेक पावसाळी हिवाळी तुम्ही पाहिलेत, असा दुष्काळ कधी पाहिला होता का? दुष्काळ कधी झालाच नाही, हा दुष्काळ आम्हाला कायम राहणार आहे आमच्या पाट्या पुरलाय, कारण आम्हाला सरकार कंचाही उपयोगायचं नाही, पेलच पाणी नाही. आम्ही सरकारचे काय बोकांनी उभं आम्हाला सरकारचं आणि काँग्रेस जे भाजप ते त्याच्यावर मोदीशी आणा सगळं देतो पण आपल्या हातावर खाली काहीच दिलं नाही आम्हाला. आम्हाला जो पाणी देईल आणि आमच्याकडे पाणी पिपलो आणि त्या मी त्याला मदत येणार. मोदीनं आश्वासनं दिली होती हे खासदार 5 वर्ष आणि आपण त्यांना त्यासाठी निवडून दिलं होतं, त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? आम्ही कोणत्याच कामावर समाधान नाही आहे,
भाजपचे नाही आणि काँग्रेसचे नाही, प्राणीच नाही पेला आमच्या दिसतं का माहिती काही दिसतं मला खेंडर सगळं गावात त्यांना आठ दिवस चालू पण आठ दिवस पाणी अगदी येते मळ्यात लोकांना प्यायलाच पाणी नाही, जनर उपून टाकल्या लोक चाळ्या वाजून त्या गावामध्ये काहीच नाही आणि त्याच्यात पुण्यनगरीमध्ये रोजाच्या कामाला बाहेर सगळ्या दुसरं काम साहेब नाही. बरं मला मला बस काय म्हणताय निवडणूक काय निवडणुकीच्या विषय काय वाटतं तुम्हाला? निवडणुकीच्या विषय आहे ना, मला तर फार वाईट वाटतं. या निवडणुका बंद करा आणि जनतेचं काम करावं तिने. आज जनता आहे ना उन्हात वर पळती, दुष्काळात वर पळती, पाण्यापासून वन वन करतात, 40-40 किलोमीटरवर मॉल मंजुरीला जाते त्या सरकारला लाज वाटते का? हे काही उभी राहिलं काही सरकार आलं तरी काही होऊ शकत नाही. हे सरकार आम्हाला घातक ठरलं, याने आश्वासन दिलं आहे ते नाही की एखादं नवसाचं पोर का कमी त्यात आणि मुख्य घेऊ घेऊ मारी त्यात तशी तरा झाली. आमचं हे नवसाने पोर कामावलं मोदी सरकार ते की आम्ही आता आम्ही त्यांना मुख्य घेऊ घेऊ मारणार. लोखांडी म्हणजे त्याला कधीच खंड्र नाही. लोखांडी 5 वर्षात तो डुकून पाहायला आला आलाच नाही. लोखांडी सरकारने जे तुम्हाला सांगितलं होतं बँकेच्या खात्यावर तुमचे पैसे येतील काय अहो आज काय काय आमच्या खिशाने पुस्तकं आहेत अहो कोरे आज पैसे नेमा 10 लोकांना द्यायचे 100 लोक तसेच बोंबलं तिंडायचे. आजच्या दिन काय असं गल्लीच्या दिन आला आम्हाला आजच्या दिन काय असं आला काही महिलाही आपल्या समोर आहे. आजी काय वाटतं या दुष्काळाबद्दल तुम्हाला? भयंकर दुष्काळ आहे. आम्हाला पाणी नाही आम्हाला प्यायला, लांबून पाणी द्या प्यायला आम्हाला. निवडणुका आल्या आहेत, सगळे निवडणुकीमध्ये व्यस्त आहेत. काय वाटतंय तुम्हाला सरकारविषयी काय वाटतंय? सरकारने आमची सोय करायला पाहिजे ना, खाना पिना पाणी. गॅस मिळाल्या हा गॅस मिळाल्या तेवढे अजून काही लोकांचे राहिले. 15 लाख रुपये देणार त्याचं काय झालं? अजून काहीच नाही, अजून काहीच नाही दिलेच नाही अजून. आजी गॅस समाधानी अजून काय पाहिजे होतं? मिळाला गॅस मिळाला नाही घेतलाय नाही त्या मोदी सरकारचं काय घेणं नाही. आम्हाला पाणी नाही निळून दे धरण आम्ही मागवले 4 बारे आम्ही मोर्चाने आलाय संगनमेरला का निळून धरण झालंच पाहिजे म्हणजे आम्हाला पाणी येईल. दत्ता देशमुख लवकर मरून गेला ते निळून धरण ते तिकडेच गेलं आणि पिपळगावचं आमच्याकरतानी झालं तर ते आम्हाला पाणी कुणी आणत नाही तर आम्हाला त्या सरकारचं मी तर मग ते पेट्या इथून मागं जाऊन द्यायचं त्याच्यात पार फोडायचंच नाही त्यांना मतही द्यायचं नाही एकच एवढं पाणी वाचून मरतोय आम्ही. तुमची काय अपेक्षा आहे सरकारनं काय केलं पाहिजे? आम्हाला फक्त पाणी आणून द्यावं त्या एकत्रित धरणाचं इथून एवढी अपेक्षा आहे आम्हाला. आम्ही काय त्याच्याजवळ दुसरं मागती नाहीत काय. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीविषयी सरकार म्हणून सरकारनं काय केलं पाहिजे निवडणुका? सरकार म्हणजे कोणतं सरकार? कोणतंही सरकार असतं म्हणजे परे काँग्रेस का बीजेपी का कोणतं? बीजेपी सरकार आहे सध्या. या सरकारनं दुष्काळात जेवढा निवडणुका गांभीर्याने घेतल्या तेवढ्या दुष्काळ गांभीर्याने घेतला असं वाटतं का? नाही ना घेतलं म्हणजे आम्हाला ना बीजेपीचं सरकार नको आहे काँग्रेसचं नको आहे आम्हाला भारतीचं पाहिजे. कारण प्रकाश आंबेडकरांनी ना जे शिक्षणासाठी जे मोफत केलेलं आहे फ्री शिक्षण म्हणजे डायरेक्ट KG ते 12 आपलं काय म्हणतात याच्यापर्यंत फ्री याच्यापर्यंत मोफत केलेलं आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकर सरकार पाहिजे आम्हाला. आजी काय म्हणताय दुष्काळ? काय भाऊ आता दुष्काळ आम्हाला काय बोलत चारा पाणी पाहिजे भाऊ मळ्यात राहतो आम्हाला पाणीच नाही पियार तेव्हा मळ्याच्या बस स्टँडला ना पाण्याची सोय करा टँकरवाले काय द्यायच्या ती इरी सोडून तिकडं काय करतात येणं आम्हाला पाणी नाही प्यायला 4-5 वर्ष त्यांना. 5 वर्षात काय विकास झाला का? काहीच नाही झाला भाऊ विकासही झाला नाही आणि काहीच नाही झालं. काय ग मोदीचं सरकार गॅस आले नाही आले किती कागदपत्र केले असले किती दुनिया केली असेल तो माया पोत आलाय नाही आणि मी एकटीच आहे म्हातारा माणूस मग काय करायचं या कुठं यायचं असलं तर आम्हाला पण हे पाणी आणि गावाची हे सेवा झाली पाहिजे तर आमच्या गावातून मतदान होईल नाही तर आमचे लोक ना पाण्या वाचून याच्या तोर मरून जाय बसलेत. हा काय सांगा त्याचं ते तरी सुखे होतील ना बाबा जनावर तयार या करतात प्यायला पाणी नाही इथून पाणी कुठंच्या काय आणायचं एक हांडा डोक्यावर खरंच होय भागन का चारा येतो नावं लिहून नेले जनावर टिपून नेले अजून चाऱ्याचा पत्या नाही आहे का चारा आमच्या जगामध्ये गावामध्ये बाकीच्या ठिकाणी छेवण्या लावल्या त्यांना चारा येतो पाणी येतो ना आमच्या गावाला का नाही पाणी ते चारा आला मग ये पैसे ना सगळे सारखे दारव पांडुरंगांनी सगळ्यांना समाधान मन करावं त्यांचं का नाही आहे का नाही भाऊ तुमचा माझ
बरोबर आहे आजी. खरंच शासनानं आपल्या निवडणुकीपेक्षा दुष्काळ अतिशय गांभीर्यानं हे केला पाहिजे. 5 वर्षामध्ये ज्या सरकारनं जेवढी आश्वासनं दिली ती काही पूर्ण झाली नाही असा दावाही या ग्रामस्थांनी केला. मात्र आपल्या मायबाप प्रशासनानं दुष्काळ हा या निवडणुकीपुरता तरी गांभीर्यानं घेतला पाहिजे, जनावरांना चारा आणि माणसांना पाणी तरी दिलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा या भागातील शेतकरी व्यक्त करतोय.